आता निघालोय नदीत ना, आता मी गोड मोर ओढतोय. सागर माझ्या खांद्यावर बसलाय. गोड बसायचं भीती असती. हा बरोबर चाललोय. नमस्कार मित्रांनो, ह्या बघा आज आमचा वाडा निघालाय पुढच्या गावाला. तर आता आणली तर गुढी. तर आज वाडा आमचा पाताळगंगा नदीच्या पल्याड जायचा आहे. तर मेंढर गेलं ते आता मोर मेंढर एका बांधाऱ्यावनं जायचे ते तिथं तुंबे, आणि त्या तुंबावनं पड्या जायचे ते मेंढर नदीच्या. आणि गुढी आणि बिराड आपल्याला हे नदीतनं पास करून पडायला जायचे. आज पाताळगंगा नदी पास करायची आपल्याला. तर चालली तयारी आता बाणायची उरकाची. आता बाणायने घेतलंय माथुळीनं बिराड खाली आणि जाळी जुळे भरायचं चाललंय. तर दादाने एक ठोकणं पण मस्त बाकी काढलं ठोकायला. कसं काय दादा ठोकणं आहे? ठोकणं काय बाबा, खैराचं ठोकणं ना म्हणतात. हा खैर होय. सागर तकडे काय सा लयच बोलतोय आता. अरे आपल्या वाकडे ठोका आहे कुठं? गज ठोका आहे कुठं? गज नाही पण गजाला हाय हातोडा. पण करांड्याला करांड्या फुटत्यात म्हणून बरं आहे. जरा लाकडी ठोका पाहिजेत ना लाकडा लाकडाच्या. तर बाणायचा आमदार आज माचुळ खालीच बसलाय. मामा म्हणतात त्याला आमदार नका नाव ठेवू, बाबूराव ठेवा. बाबूराव मामा म्हणतात नाव. पहिला आमचा बाबू होता ना आपला कुत्रा येऊ. आमदार हाल होते ना वाढत. वा आमदार म्हणजे कुठं हापीस मध्ये बसणारा, एशी खाली बसणारा, विमानात बसणारा, हेलिकॉप्टर मध्ये बसणारा असा असतो आमदार ना. आणि तो आमदाराचा हाल करते त्याला बांधायचा गळ्याला. कुठं वडीत न्याचा कुठं झाडात ना कुठं डोंगरात ना दऱ्यात ना खोऱ्यात ना. आमदार कसे हाल करतो त्याला जेवण खावा. तर दादाने मस्त असा ठोकणा काढलाय एकदा खैराच्या झाडाचा. नदीतन पाणी कमी किती आणि गुढी कशी जाते त्याची विचार पडलाय. कुठं वाट आहे नाही आहे नीट सागर परत. सागरला आज खांद्यावर न्यायला लागला वाटत. नाही सागर होय. हा कोकरी पण आता गोड्या होण्याची ते आता कोकरी सध्या थोडीची. तर आता बाकी तयारी करून घेतो आम्ही, ओरकून घेतो. अगदी लाल भडक बाणाय दूध तापून घेतलंय अगदी लेंड्या घालून हराव तापावलाय संध्याकाळचं. त्याला दुसरं दूध दोन्ही मिळून इर जायचं आणि मस्त असं त्याचा एक दिवस आम्हाला असं कुठं कुठं एखाद दिवशी भाकरीसारखी साय आली बघा त्याला. चटणी कुठं एखाद दिवशी मिरची वाटायची त्याच्या बरोबर ताकण भाकर खायची. मामाला लय आवडते ताकण चटणी अशी हिरव्या मिरची लसणाची. तुला प्यायचं का बा? एवढं तुला ठेवत्या अगदी मस्त बघे दूध तापलंय गार करून देते. जपून हे दूध यायला लागलं आपल्याला मागच्या तळावर पुढच्या तळावर. दादाचं पण असं काय नाही काय काम चालतच. आता बारीक बारीक मामाक पण दादाने आता ठोकणं काढलं आणि आता कुठं आपल्या लगामाची कडे निसाडली कुठं बोवरकुडी वाकडी झाली. हे असं दादाचं हे काम असतंच आपलं छोटं मोठं करायचं. सागर पण मस्त बाकीकडे दूध पितोय. आता थोड्या वेळामध्ये बिराड घालायला गुतलं की मग दूध देता यायचं नाही. आता बाणाने दूध आपलं चरवीत ठेवलं ओतून. भांडी कुंडी अशी खरकाटी मरकाटी ठेवायची. तळाव वाडा उचलायचा म्हणल्यावर घासून घुसूनच घ्यायची गोडवानी. आता गुढी पण आता तयारच येत. आता पाणी बिणी पिऊन आलं ते मस्त बाकी. आणि आता घालायचं त्यांच्यावर वज. गोड हा प्राणी म्हणजे
कष्ट करणारा आणि आपलं व जवानारा तसे मित्रांनो प्रत्येकाला एक जायचं ना पुढच्या गावाला आज होय सागर. आता एकदा रायगड जिल्ह्यामध्ये एक थंड हवेच्या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये माथेरान प्रत्येक जणांना माहिती असेल. पूर्वीला आमच्याकडून त्यांनी म्हणजे गुढे घेऊन जायचे आमच्याकडून, कारण डोंगरावर खालून माल वर घेऊन जायचे तो. त्यासाठी मग गोड हा प्राणी म्हणजे डोंगरात न चालायला सगळ्यात हुशार आणि चालला एक. आणि आपल्या पावलाव पावल देणार ते वाकडा तिकडे बी नाही जाणार. आपला जसा पाय पडत ना मोर तसा त्याचा माग पाय पडतो. त्यामुळं तर मेंढपाळ बांधव आपलं पश्चिम महाराष्ट्रातलं कोकणातलं गोडी पाहत्यात आणि जे विदर्भातलं येतं तिकडलं खानदेश मधलं मराठवाड्यामधलं तिकडं काय मेंढपाळ बांधवाला बैलगाड्या येतात किंवा तिकडून राजस्थान मधून येतात त्यांना उंट येत, परत गुजरातलं मेंढपाळ बांधव येत त्यांना पण कायला बैलगाड्या आहेत, कायला गोडं, कायला उंट असं राहतं. तर आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणाच्या किनारपट्टीमध्ये जे आपलं मेंढपाळ बांधव येतात यांना जास्तीत जास्त हा घोडाची तर अगदी मस्त बाकी गुढी पण आता उभी राहते आणि घेत जाय आता वजन अजून आपल्याला दोन्ही गुढी झाली खसून. तर आता दादा बाणा हे घोडा खसून घेते ते खसून मध्ये शेवटच त्याला बांधून घ्यायला लागतं आधी आवळून घ्यायला लागतं आणि शेवटला खसून हा बैलगाडीचा कच काढून वाढायला लागतं. एक एक जण वाढायला मी आधी वाढते नंतर मामाचा नंबर असतो कारण मामाला जास्त रही माझ्यापासून ताकद मामाची जास्त माझ्या प्याक बांधून घ्यायला लागते. इथं लोक बरेच येतात आमचे बसायला पाण्याची सुविधा आहे. हा ना त्यामुळं इथे लोक येतात आमचे फाटे बिटे ताबडतोब भेटतात. हा त्रास तर आता निघालोय मोरच्या गावाला. आता तिन्ही पण गुढी लादून घेतली त्यांच्यावर बोजा घातला. आता आपल्याला आज पाताळगंगा नदी पास करून पुढं जायचे. पाय जोरात तोडव ना बाणाच्या गोड्याने पाय पण दिला पाय उलटा पाय त्याच्या निघाली. आता बिराड मोरच्या गावाला निघाला वाडा निघाला ना. आज कुठं चाललं वाडा मग नदीच्या पाड्याला पाताळगंगा नदीच्या पाड्याला जायचं. आता तरी तर आता आलो या नदीच्या जवळ. तरी तर सागरला एक थंडा दिला मस्त बाकी प्यायला आणि आता गुढी पण सोडून घेतली ते. तर नदी पण इथं जवळ आली. आता पाताळगंगा नदी पास करून आपल्याला पलीकडे जायचे. दादाने जरा गावामध्ये आता बाजार केला इथं. तर आता गुढी पण तिने सोडून घेतली ते. सागर कसा काय थंडा लागला हा जायचं दादा सागरला मग सोडला गोड भीती वाटते. दादाने एक गुढ मोर ओढले बाणाने एक चालवले मधनं मधी आता आणि मी आहे माग या गोडं धरले. या सागरला पण
आता खांद्या उचलून न्यायला लागला आपल्याला. आता पात्रांगा नदी पास करून आपल्याला पलीकडे जायची. सागरला खांद्या घेतो साईडला घेऊ बघ. बरं दादा नी तर ओढलं गोड आता मोर बाण आहे माग मधी आणि मी आहे माग. आता निघालोय नदीत ना. आता मी गोड मोर ओढतोय. सागर माझ्या खांद्यावर बसलाय. तर आता आम्ही पात्रांगा नदी पास करून चाललोय पलीकडं उतारी. गोड बसायचं भीती असती. हा बरोबर चाललोय. तर आता आम्ही पात्रांगा नदी पास केली. बाण नाही तर बरीच लांब माग राहिली. उत्तरी पण मस्त बाकी पोहून आड्याला आली. कशी काय पात्रांगा नदी पास झाली? लय मस्त झाली. हा वडा कशी काय नदी पास केली? एक नंबर झाली. होय पण काय होते गोडा बसतो पाण्यामध्ये. तर आता बहाणानी ओढलं मोर गोड. त्याला चालायचे वाटत. सागर कस काय वाटलं नदीत? हो सागर कस काय वाटलं नदीत? चालत निघालाय कडे देऊ. तर मस्त बाकी पात्रांगा नदी पास करून आता आम्ही नदीच्या अलीकडे आलोय. तर आता जायचे मोर आपल्याला. तर या साईडला सगळा इटभट्ट्यात दिसते राय. तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. धन्यवाद.